पहिल्याच पावसात पालिकेची पोल खोल झाली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले तर निकृष्ट काम केल्याचं समोर येत आहे. पहिला पाऊस झाला आणि कल्याणकरांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली. त्यातही या पहिल्याच पावसानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामांची पोलखोल ही झाली आहे. नाल्यांची सफाई झाली असल्याचा दावा पालिकेनं केला असला तरी पहिल्या पावसानं नाले सफाई नेमकी कशी झाली होती याची अनेक उदाहरणं समोर आली. कल्याण शिवाजी चौक, कल्याण पूर्व, दामोदर नगर इत्यादींसह शहरातील सर्व सखोल भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 3.25 कोटीचे नाले सफाईचं काम सुरू केलं असून आतापर्यंत 50% काम झाल्याचा दावा केला होता. मात्र पहिल्याच पावसाच्या पाहता घरांमध्ये पाणी शिरल्यानं नाले सफाई झाली नसल्यानं पाणी घरात शिरल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पहिल्याच पावसात पालिकेची पोलखोल झाली असून आता तरी पालिकेला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. काय परिस्थिती आहे आता? सगळं सामान वरती ठेवलंय. स्वयंपाक पाणी काय नाही, आंघोळ नाही, काही नाहीये. फक्त चहा केला होता सकाळी, ते घोट चापली. आता चार साडे वाजल्यापासून पाणी काढते. किती वाजता? साडे वाजल्यापासून. पूर्ण पाणी भरलेलं का जास्त? हा भरत, म्हणजे जास्त भरू नये म्हणून मी सुरुवातच करते. कारण का जास्त नाही काढलं तर ते पाणी जास्त वाढणार ना. काय पालिकेने याच्यावरती केलं पाहिजे, नाले वगैरे भरलं करायलाच पाहिजे. नाही आता पहिलाच पाऊस आहे, पुढे जाऊन नाही. मी पण बघितली, ती पण गटार भरली, ही पण गटार भरली. पण म्युन्सिपाल्टीवाले कधी येतच नाही. 8 दिवसांनी पण येत नाही किंवा 15 दिवसांनी पण येत नाही. केव्हा म्युन्सिपाल्टीची लोक आले आणि गटार साफ केले म्हणून कधीच नाही. आम्ही जेव्हा सगळं सांगू का बाबा या रे बाबानो, मग त्याला 50-50 रुपये देऊ, आम्ही सगळ्याजण मिळून त्यांना देतो. पण स्वतःहून गटार साफ कोणी करायला येत नाही. आता पहिलाच पाऊस पडलाय, पुढे पावसाळा बाकी आहे. दरवर्षी आहे, दरवर्षी आहे. आता त्यांची होती परिस्थिती, त्यांनी सगळ्यांनी घर उंच केली आहेत. ज्यांची नाही परिस्थिती आपण काय करायचं? काय नाव तुमचं? अर्चना पाटेकर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.